शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के आ बंठिया माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण 1 वितरणाचे नकाशे पाहणार आहोत. मागील इयत्तेमध्ये आपण परिसर भूगोलाचा अभ्यास केलेला आहे. त्या परिसराच्या भूगोलाच्या अभ्यासामध्ये आपण तालुका, तालुक्याचे नकाशे, जिल्ह्याचे नकाशे, देशाचे नकाशे यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आता नकाशाचा उद्देश जर पाहिला तर ठिकाण दाखवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. की चलांचे वितरण दाखवणे हा त्याचा उद्देश आहे. त्याच पद्धतीनं काही नकाशे असतात ते उद्देशात्मक नकाशे असतात. आता उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर विशिष्ट उद्देशाने तयार केलेले जे नकाशे असतात त्यांना उद्देशात्मक नकाशे असे म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादी अशा या उद्देशाचा नकाशा आपण पाहिलेला आहे, त्याचा अभ्यासही केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की नकाशामध्ये नकाशा वितरणाचे एकूण 3 प्रकार पडतात. 3 प्रकार या ठिकाणी पडतात. तर 3 प्रकारापैकी जर आपण पाहिले तर ते 3 प्रकार जे आहे ते वितरणाच्या नकाशाचे 3 प्रकार. पहिला प्रकार आहे टिंब पद्धत, दुसरा आहे क्षेत्रगणी पद्धत आणि तिसरा जो आहे तो समगणी पद्धत. असे हे 3 प्रकार वितरणाचे आपल्याला सांगते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या 3 नकाशांचे क्रमाने वाचन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर त्यापैकी पहिले पद्धत जे आहे ते टिंब पद्धत. पहिला जो प्रकार आहे या वितरणाच्या नकाशाचा तो टिंब पद्धतीचा आहे. हा टिंब पद्धतीचा नकाशा जो आहे तो वितरणातील एक प्रकार आहे. एक प्रकार टिंब पद्धतीचा तो आहे. त्यानंतर सांख्यिकीय माहितीच्या आधारे हा टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला. नकाशाला एकंदरीत टिंबे देऊन ते वितरण या नकाशामध्ये दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की पशुगणना, लोकसंख्या गणना अशा पद्धतीनं, लोकसंख्या गणना अशा पद्धतीनं पशुधन संख्या प्रदेशातील आपल्याला दाखवण्यासाठी या टिंब पद्धतीचा उपयोग या ठिकाणी केला जातो. त्याच पद्धतीनं ते टिंबाचे वितरण दाखवताना एक लक्षात घेतलं पाहिजे की ते टिंबाचे मूल्य ठरवावे लागते. या टिंबाचे मूल्य ठरवताना आपल्याला सांगता येईल की टिंबे देताना आपण विशेष अशी काळजी घेतली पाहिजे, घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये तर पहिला आहे आपल्याला सांगता येईल मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार हा सारखा असला पाहिजे. जे आपण टिंब देणार आहोत त्या टिंबाचा आकार, नकाशातील टिंबाचा आकार हा सारखा असला पाहिजे. मूल्यानुसार त्या टिंबाचा आकार सारखा असला पाहिजे. त्यानंतर आपण ज्यावेळेला ग्रामीण भागाची लोकसंख्या दाखवतो त्यावेळेला टिंबाचा वापर केला जातो. त्यानंतर शहरी भागाचा विकास करताना शहरी भागाच्या माध्यमातून त्याची माहिती देताना आपल्याला सांगतो गोलाच्या द्वारे ते दर्शवलं. अशा पद्धतीने आपल्याला मागील लोकसंख्येचे माहिती आणि शहरी ग्रामीण अशी माहिती ज्या वेळेला आपण पाहतोय तर त्याचे टिंबाचे आकार वेगळ्या प्रकारचे आणि गोलाचे आकार वेगळ्या प्रकारचे. अशा पद्धतीनं ग्रामीण आणि शहरी भागाची वितरणाची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली. त्यानंतर आपल्याला सांगता येईल तर या अमरावती जिल्ह्याच्या वेगवेगळ्या दिशेला आपल्याला लोकसंख्येचे वितरण वेगवेगळं दिसून येते. त्याचं असमानता वितरण त्याच्यातून झालेलं दिसून येते.
या जिल्ह्याच्या पूर्वेला आपल्याला सांगता येईल की त्याचे प्रमाण जास्त आहे वितरणाचे. त्यानंतर वायव्येला आपल्याला कमी दिसून येईल, उत्तरेला कमी दिसून येईल, अशा पद्धतीनं हे त्याचं नकाशाचे वितरण आपल्याला दिसून येते. आता प्रत्येक आता इथे या नकाशामध्ये आपण पाहिले टिंब पद्धत, त्या टिंब पद्धतीचे आकार सारखेच आहेत. त्यानंतर बाकीचे इतर जे गोल आहेत त्या गोलाचे आकार सारखे असले पाहिजेत. आता इथं या नकाशामध्ये इथं दिलेलं आहे प्रत्येक बिंदूला 10,000 अशा प्रकारचं मूल्य दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्या अमरावती जिल्ह्याच्या नकाशाची आपण माहिती पाहताना सांगता येईल की जर आपल्याला असा प्रश्न विचारला गेला की अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, तर आपल्याला या नकाशातून या गोलाच्या माध्यमातून आपल्याला कळेल की अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या ही 5 लाखापर्यंतची आहे. त्यानंतर दुसरा जर आपल्याला ज्या वेळेला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला आपल्याला असे लक्षात येईल की 1 लाख लोकसंख्या असलेला तालुका कोणता. तर या 1 लाख लोकसंख्या असणारा तालुका जर आपण पाहिलं तर इथं 1 लाखाचा जो गोल आहे तो इथं अचलपूर, म्हणजे हा तालुका जो आहे 1 लाखाची लोकसंख्या असणारा अचलपूर तालुका आहे. त्यानंतर आपल्याला आणखी तिसरा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता येईल की या नकाशाच्या कोणत्या दिशेला लोकसंख्येचे वितरण कमी आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या अमरावती जिल्ह्याच्या वायव्येला आणि उत्तरेला लोकसंख्येचे वितरण कमी आपल्याला झालेलं असं सांगता येईल. म्हणजे या नकाशाचे परीक्षण निरीक्षण जर केलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. अशा पद्धतीनं आपण या लोकसंख्येचे वितरणाचा अमरावतीच्या जिल्ह्याची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दुसरा प्रकार आहे तो क्षेत्रगणित पद्धत. क्षेत्रगणित पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं या नकाशाच्या मध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा वेगवेगळ्या छटांनी दाखवली जाते. तर वेगवेगळ्या छटांनी जर आपण पाहिले विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वितरणाच्या नकाशातील दुसरा प्रकार क्षेत्रगणित पद्धती आपण पाहणार. या क्षेत्रगणित पद्धतीमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. त्याच पद्धतीनं त्या प्रदेशातील घटकातील कमीत कमी आणि जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात आणि त्यानंतर त्यांचे साधारणतः 5 ते 7 गट तयार केले जातात. त्यांचे 5 ते 7 गट तयार केले जातात. त्याच पद्धतीनं या क्षेत्रगणित नकाशामध्ये एकाच रंगाच्या वेगवेगळ्या रंगछटा असतात, एकाच कलरमध्ये असतात पण त्याच्या रंगछटा त्या वेगवेगळ्या असतात आणि त्याचे जे मूल्य वर्गवारी करताना त्या वर्गवारीमध्ये 5 ते 7 वर्गवारी त्याच्यामध्ये असलेली असते. आता या वर्गवारीमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये तो कमीत कमी फिकट कलर आणि त्याच्यानंतर त्याचं मूल्य जास्त असेल तर तो कलर डार्क होत जातो. अशा पद्धतीनं या लोकसंख्येची घनता या अमरावती जिल्ह्याच्या या नकाशामध्ये आपल्याला दाखवलेली सांगते. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा आणि कृष्णधवल अशा 2 वेगवेगळ्या पद्धतीने तयार केल्या होत्या. आता हे रंगछटा अशा पद्धतीचे आहे, हे रंगछटा या त्याचे एकाच कलरमध्ये परंतु त्याच्या वेगवेगळ्या छटा रंगछटा फिकट कलर आणि ज्याचं मूल्य जास्त आहे त्या बाजूने ते गडद अशा प्रकारचा कलर या ठिकाणी दाखवला जातो. अशा पद्धतीचे ते घटक दाखवले जातात. आणि त्याच पद्धतीतला दुसरा जर आपण नकाशा पाहिला क्षेत्रगणित पद्धतीचा तो कृष्णधवल, अशा 2 प्रकारच्या नकाशाची याची यामध्ये माहिती दिली जाते. हा कृष्णधवल अशा प्रकारचा नकाशा आहे. हा कृष्णधवल हा नकाशा आपल्याला या ठिकाणी दाखवला जातो. आता याच नकाशामध्ये जर आपण पाहिलं
लोकसंख्येची घनता पाहताना या नकाशामध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये समजा की कमीत कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा तालुका कोणता असे आपल्याला या ठिकाणचे प्रश्न विचारले जातील, किंवा कमी घनता असणारे तालुके कोणत्या प्रकारचे आहेत। त्याच पद्धतीनं 400 वरती लोकसंख्या असणारे तालुके कोणते अशा प्रकारचे या परीक्षेचे निरीक्षण परीक्षण केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं आहे। या नकाशाच्या वितरणाच्या माध्यमातून जर आपण केलं, या रंगछटाच्या माध्यमातून आपल्याला त्याची माहिती या ठिकाणी कळते। हा नकाशा आपल्याला या रंगछटाच्या माध्यमातून दाखवला जाते आणि तोच दुसरा प्रकार आहे की लोकसंख्येची घनता दाखवणारा क्षेत्रगणी नकाशा, हा तो आपल्याला या ठिकाणी दाखवता आलेला आपल्याला सांगते। अशा पद्धतीनं आपण ज्या रंगछटा वेगवेगळ्या आपण हा नकाशा पाहिलेला आहे, या नकाशातील आता जर आपण माहिती पाहिली की हे जे नकाशे आहेत या नकाशाच्या कोणत्या दिशेला, जर समजा प्रश्न विचारला कोणत्या दिशेला लोकसंख्या आपल्याला कमी आहे असण्याची, कोणत्या दिशेला लोकसंख्याचे वितरण कमी आहे हे याच्यातून आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्याच पद्धतीनं रंगछटा आणि कृष्णधवल आकृतीबंध या नकाशामध्ये वापरले जातात। त्याच पद्धतीनं हा जो नकाशा आहे तो कृष्णधवल नकाशा आहे। हा कृष्णधवल आकृतीबंध हा क्षेत्रगणी नकाशा आपल्याला दाखवत आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या नकाशाची मैत्री करताना आपण ह्या कृष्णधवल या नकाशाची माहिती पाहिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वितरणाचे नकाशातील तिसरा प्रकार पाहतो। हा जो तिसरा प्रकार आहे तो समगणी पद्धत। हा समगणी पद्धत वितरणाच्या नकाशातील एक हा महत्त्वाचा घटक आहे। आता समगणी पद्धत जर पाहिलं, जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी या समगणी पद्धतीचा उपयोग केला जातो। उदाहरणार्थ उंची, पर्वत, पर्जन्य, तापमान हे दाखवण्यासाठी या समगणी पद्धतीचा उपयोग या ठिकाणी केला जातो। त्याच पद्धतीनं हा समगणी पद्धतीमध्ये जर पाहिला तर दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांना उंचीतील ठिकाणाच्या उंचीतील किंवा पर्जन्यातील फरक समान गतीने होतो। या समगणी पद्धतीचा नकाशा काढताना घटकांचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य या विचारात घेऊन वर्गांतर या ठिकाणी ठरवले जाते। समगणी पद्धतीमध्ये या नकाशामुळे जर पाहिलं तर घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात या ठिकाणी आपल्याला आलेला सांगता येईल। त्यानंतर हा जो नकाशा आहे तो बिंदू संदर्भीय सांख्यिकीय माहितीच्या आधारे हा समगणी पद्धतीचा नकाशा या ठिकाणी तयार केला जातो। अशा पद्धतीनं हा समगणी पद्धतीचे हा प्रकार आपण पाहिल्यानंतर वितरणाचे तीन प्रकार आपण पाहिलेले आहेत, त्याची क्रमाने माहिती या ठिकाणी घेतलेली आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यानंतर आपल्याला नकाशाची मैत्री हा भाग ज्यावेळेला आपण पाहतोय, त्या नकाशाची मैत्री ज्यावेळेला आपण पाहतोय त्यामध्ये हा कोल्हापूर जिल्ह्याचा ग्रामीण लोकसंख्या दर्शवणारा हा नकाशा दिलेला आहे। या नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर दिसून येते अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की याच्यातून एखादा जर प्रश्न आपल्याला दिला की जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला लोकसंख्येची वितरणाची संख्या जास्त आहे तर याच्यावरून आपल्याला त्या उत्तर परीक्षण निरीक्षण केल्यानंतर काय दिसेल तर या जिल्ह्याच्या पूर्वेला लोकसंख्येचे वितरण जास्त आहे। आणि दुसरा प्रश्न जर आपल्याला याच्यातून विचारला तर या कोल्हापूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला लोकसंख्येचे कमी वितरण आहे तर आपल्याला सांगता येईल उत्तरेला। अशा पद्धतीनं या लोकसंख्येचे वितरण आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे, लोकसंख्येची घनता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं की दुसरा हा जो नकाशा आहे तो कोल्हापूर जिल्ह्याचाच आहे, तो कोल्हापूर जिल्ह्याचा जो नकाशा दिलेला आहे तो पर्जन्यमानाचा नकाशा दिलेला आहे। पर्जन्यमानाचा हा नकाशा या ठिकाणचा दिला गेलेला आहे।
आणि असा हा जो नकाशा आहे आपल्याला याच्यातून प्रश्न विचारला जाईल की हा जिल्हा कोण हा जिल्हा जो आहे हा नकाशा कोल्हापूर जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे या जिल्ह्याच्या पर्जन्यमानाचं प्रमाण जर आपण पाहिलं तर पूर्वेला याचं प्रमाण कमी आहे पर्जन्यमानाचं कमी आहे आणि त्यानंतर पश्चिमेला आपल्याला जास्त प्रमाण या ठिकाणी दिसून येते म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की हा नकाशाचं परीक्षण केल्यानंतर वाचन केल्यानंतर हे आपल्या लक्षात येतं आणि इथं वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटाही इथं दाखवलेल्या आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून या नकाशाचं वाचन आवश्यक आहे या नकाशा वाचनामुळे आपल्याला त्याचं या नकाशाचं ज्ञान मिळतं आणि म्हणून अशा पद्धतीनं सरासरी पावसाचं पर्जन्यमान आपण या कोल्हापूर जिल्ह्याचं पाहिलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नकाशाची मैत्री हा भाग आपल्या या अभ्यासक्रमातील पुस्तकामध्ये दिलेला आहे या नकाशाची मैत्री करताना आपण नंदुरबार जिल्ह्याच्या नकाशाची मैत्री करू हा टिंबाचा नकाशा तयार करायचा आहे या टिंबाचा नकाशा तयार करताना टिंबे समान येण्यासाठी पेनाच्या रिफिलचा वापर या ठिकाणी केला पाहिजे आणि त्याच्या रिफिलच्या पाठीमागील टोक ते बंद करून स्टॅम्प पॅडचा वापर करून समान टिंबे तयार करा हा तयार झालेला जो नकाशा आहे तो वर्गामध्ये इतर मुलाशी चर्चा करा आणि चर्चा करून त्या नकाशावरती विचार करा अशा पद्धतीनं आपण हा भाग इथं पूर्ण केलेला आहे राहिलेला पुढील जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका